नमस्कार, मी आरती. आरती मराठी रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चिकन आणि शेवक्याची भाजी. तर ती भाजी कशी बनवायची आहे ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे, खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने. तर चला आपण आता चिकनची भाजी बनवूया. हे चिकन घेतलं आहे, हे चिकन बॉईल केलेलं आहे. तुम्हाला जर चिकन कसं बॉईल करायचं आहे हे हा व्हिडिओ बघायचा असेल तर आय बटनवर क्लिक करा. त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे. आणि ह्यात मी थोडं पाणी ठेवलेलं आहे, जे की आपल्याला भाजीचा रस्सा बनवण्यासाठी मी पाणी आटून नाही घेतलेलं आहे. तर तुम्हाला जो व्हिडिओ आय बटनवर दिसेल त्यातलं पाणी मी आटून घेतलेलं आहे. पण तुम्ही जर शेवग्याची भाजी बनवायची असेल, शेवग्याच्या शेंगांची, तर त्याच्यामधलं पाणी आटवायचं नाही आहे, असंच ठेवायचं आहे. हे शेवग्याच्या शेंगा आहेत, ते उकडून घेतलेले आहेत. दोन कांदे आहेत मोठे, कापून घेतलेत. टोमॅटो, बटाटा, कोथिंबीर, ओलं खोबरं आहे, किसून घेतलेलं आहे. अद्रक, लसूण आणि एक हिरवी मिरची. आता आपण मसाले बघूया. चार लवंग आहेत आणि चार मिरी आहेत. हळद, लाल तिखट, गरम मसाला, धनी पावडर आणि काश्मिरी लाल तिखट आहे. तर आता आपण चिकन आणि शेवग्याची भाजी बनवूया. मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, कांदा टाकायचा आहे. कांदा भाजून नाही घ्यायचा आहे, असाच टाकायचा आहे. त्यातच टोमॅटो, किसून घेतलेलं खोबरं, ओलं खोबरं आहे, तुम्ही सुकं खोबरंही वापरू शकता या ठिकाणी. लसूण, अद्रक आणि एक हिरवी मिरची, तेही टाकायचं आहे. आणि कोथिंबीर. आता आपल्याला पाणी न टाकता ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे. अजिबात पाणी घालायचं नाही, कारण टोमॅटोलाही पाणी सुटतं, कांद्यालाही पाणी सुटतं, त्याच्यामुळे पाणी नाही टाकायचं बिलकुलही. आता आपण हे मिक्सरमधून फिरवून घेऊया. आता हे बघा, मिक्सरमधून वाटण काढून घेतलेलं आहे. मी यात अजिबात पाणी घातलेलं नाही आहे, बिना पाण्याने सेम मी वाटण तयार करून घेतलेलं आहे. तुम्हीही पाणी नाही वापरायचं आहे. तर आता आपण भाजी फोडणी करूयात. आता एक कढई घेतली आहे, गरम करून घ्यायचं आहे. छोटे 5 चम्मच तेल टाकायचं आहे. तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे. आता तेल गरम झाल्यावरती त्यात लवंग आणि मिरी टाकायची आहे. त्यातच हे वाटून घेतलेलं वाटण घालायचं आहे. आता हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे. गॅस मी फास्ट केला आहे. फास्ट गॅसवरती 1 मिनिट हे व्यवस्थित छान असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. फास्ट गॅस करून ह्यासाठी परतून घ्यायचं आहे, कारण आपण जे कांदा वगैरे हे सर्व असं भाजून टाकलेलं नाही आहे. आणि हे झटपट करण्यासाठी आपण अशी भाजी बनवतो आणि ही भाजी खूप चविष्ट लागते. अजून खूप छान अशी सुगंध येतो. ह्याचा अर्थ हा मसाला छान असा परतून झालेला आहे. आता आपल्याला यात मसाले घालायचे. गॅस बारीक करायचा आहे आणि सर्व मसाले टाकून घ्यायचे. धनी पावडर, हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि काश्मिरी लाल तिखट. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्या मसाल्याला व्यवस्थितपणे तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे चांगलं.
तसे मसाले परतून झालेला आहे। बाजूबाजूने मसाल्यांनी तेल ही सोडलेलं आहे। हे बघा, ते मिक्स करायचं आहे। चवीपुरता आता मीठ टाकायचं आहे। मीठ मी थोडं कमीच टाकलं आहे, कारण मी जेव्हा चिकन बॉईल करून घेतलं तेव्हा त्यातही मीठ टाकलं होतं। तुम्हीही कमीच टाकायचं आहे, कारण तुम्हालाही चिकन बॉईल करून घ्यायचं आहे भाजी बनवताना। बटाटे टाकायचे, शेवग्याच्या शेंगा मिक्स करायचे। आणि त्यातच हे बॉईल केलेलं चिकन टाकायचं आहे। मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण एक 5 मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची। भाजीला पाणी टाकायची घाई करायची नाही, पाणी आपण नंतर टाकायचं आहे। तर मी झाकण ठेवते, 5 मिनटं एक भाजीला वाफ काढून घ्यायची आहे। आता 5 मिनटं झाले आहेत। मस्त, खूप छान भाजी दिसते आहे। आता फिरवायची आहे। तुम्ही अशी सुकी भाजी ठेवू शकता जर तुम्हाला ग्रेव्ही नसेल पाहिजे तर। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मिश्रण वाटून घेतलं होतं त्यात पाणी घालून मी पाणी टाकलंय। मिक्स करायचंय। आणि आता परत झाकण ठेवून 8 मिनटं शिजू द्यायचंय। आता 8 मिनटं झाले आहेत। तुम्ही बघू शकता किती छान अशी भाजी झालेली आहे। आणि खाण्यासाठी ही खूप चविष्ट चिकन आणि शेवग्याची शेंग, खूप टेस्टी भाजी लागते। तुम्ही ही नक्की बनवा, तुम्हाला ही खूप आवडेल। आता गॅस बंद करायचा आहे। आणि आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते। तर या ठिकाणी खूप फास्ट आणि झटपट अशी चिकनची भाजी बनवून तयार झालेली आहे। खूप सोप्या पद्धतीने बनवलेली आहे। खूप चविष्ट लागते ही भाजी खायला। तुम्ही तुमच्या घरी नक्की बनवा। आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय बाय।